बसला सातत्याने आग लागणे, ब्रेकडाऊन होण्याचे प्रकार घडत असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाने अर्थात PMP ने बसची ऑडिट करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक आगारात 5 अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. PMP च्या ताफ्यात 2000 अधिक बस आहेत, त्यापैकी 1400 बस PMP च्या मालकीच्या, तर उर्वरित बस ठेकेदारांकडील आहेत. प्रत्येक 1 ते 1.5 महिन्याला PMP ची एक बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी PMP कडून यापूर्वी अनेक उपाययोजना करण्यात आल्या, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. हे प्रकार रोखण्यासाठी PMP प्रशासनाने सर्व 13 आगारातील एकूण 5 अधिकारी आणि अभियंत्यांची टीम तयार केली. त्यांच्याकडून प्रत्येक आगारातील बसची टप्प्याटप्प्याने पाहणी केली जात आहे. त्यासाठी त्यांना प्रशासनाकडून कोणत्या बाबी तपासायच्या ह्याची यादी देखील दिली आहे. त्यानुसार प्रत्येक बसमधील ह्या बाबी तपासण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.